जीवनावश्यक वस्तूवर लादण्यात आलेला पाच टक्के जीएसटी कर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय स्तरावरील संघटनेने तसेच स्थानिक पातळीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार आडत व्यापारी संघाने केंद्र सरकारच्या या जाचक अटीविरोधात सोळा जुलै रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता या बंदमध्ये बाजार समितीतील प्रत्येक व्यापारी आणि विक्रेते सहभागी झाले होते तसेच कुंभारवेस व्यापारी असोसिएशनने देखील या बंदला पाठिंबा देत आपली घाऊक दुकाने बंद केली होती दरम्यान या लाक्षणिक बंदचा परिणाम बाजार समितीच्या उलाढालीवर झाला आहे एक दिवसाच्या लाक्षणिक बंदमध्ये बाजार समितीची सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगण्यात आले भुसाडत व्यापारी संघाने हा बंद पुकारला नंतर अनेक व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ आपली दुकाने बंद केली त्यामध्ये विविध डाळी गहू ज्वारी तांदूळ असे विविध भुसार मधील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री बंद ठेवली यामुळे किरकोळ बाजारपेठेमध्ये देखील बंदचा परिणाम दिसून आला त्यामुळे कुंभार बेस भुसार मार्केट देखील बंद ठेवण्यात आले होते एकंदर केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला असून यापुढे होणाऱ्या वित्तहानीच केंद्र सरकार जबाबदार राहील असेही यावेळेस संघटनेच्या वतीने सांगण्यात आले